महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी कळंबोलीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी कळंबोलीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वराज ग्रुप कळंबोली व अमर राजे वामन, प्रशांत जाधव, आतिश पाटील, रोशन राहुल सुबे, गणेश सोले, पारकू पांडुके, प्रवीण भालेराव, निलेश अनभुले, मोहन शेलार, अमोल नालकोल, अमुकार जाधव, रमेश गरुड, प्रल्हाद गीते, गणेश कडाली, अमोल पाठक, संदीप पाटील, सचिन डांगरे, अविनाश पाटील, बंटी पवार, गणेश औटे, योगेश औटे, शंकर खाडे, संतोष औटे, रोहन राजगुरू, वैभव उमापे, रामदास पांडुळ यांच्यासह पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर व कळंबोली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचे व युतीचे कार्य करण्यामध्ये जे अमूल्य योगदान दिलं त्याबद्दल त्यांचे जाहीरपणे आभार मानले. या कार्यक्रमावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, सचिव संजय मोरे, लातूरचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर, महानगर संघटिका ॲडव्होकेट सुलक्षणा जगदळे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, नवीन पनवेल शहर प्रमुख शिवाजी थोरवे, रामदास शेवाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, माजी महिला बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, अमर ठाकूर, प्रियंका गाडे, उद्योजक अमित घारापुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्याला माहीत असेल की 6 महिन्यापूर्वी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालेलो होतो आणि त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचाच विचार म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी ही जी काही कार्यालय होत आहे त्यांचं आम्ही सगळे मिळून स्वागत करतो आहे. आम्ही पदाधिकाऱ्यांना देखील सूचना दिली आहे की अशा कार्यालयामधनं सामाजिक काम जास्त झालं पाहिजे, 80% समाजकारण झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांचा विचारच हा होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्याच धर्तीवर आमची ही कार्यालय काम करतील अशी मला पूर्ण खात्री आहे. अशा किती प्रकारची कार्यालय स्थापन होणार? रायगडमध्ये पनवेल म्हणण्यापेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ही कार्यालयं स्थापन होतील. आज रत्नागिरीमध्ये देखील मी काही कार्यालय उद्घाटन करून आलो. महाराष्ट्रामध्ये आम्ही शाखा उद्घाटनाचा देखील कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेचा बेस हा शाखाप्रमुख आहे. शाखाप्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, ही जरी पदं वरच्या पातळीवरची जरी असली तरी त्यांनी सामाजिक घटकासाठी काम केलं पाहिजे, सामाजिक काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की 80% समाजकारण करणारेच पदाधिकारी हे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये असतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व पनवेलवासी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी सहकारी हे विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा करतायत याचा मला मनापासून या ठिकाणी आनंद व्यक्त करावासा वाटतो. सन्माननीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब या ठिकाणी व्यक्तिशः उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्या सन्माननीय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र जमलेत त्याचा मनापासून आनंद आहे. आणि मग अशी आपण जसं विचारलं शिवाळेसाहेबांना तर त्याप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ताकद ही वाढण्याच्या दृष्टिकोनातून आता जी एकीकडे गळती सुरू झाली आहे निसर्गाचा नियम आहे, त्या एका ठिकाणचं पाणी कमी झालं तर कुठेतरी पाणी वाढतं, तसं हे या ठिकाणी जे कसदार असं जे पाणी असेल ते बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये जावं आम्ही त्यांना पूर्णपणानं जी काय ती सोबत करू. पण तुमच्याकडे कोणी संपर्क शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक? मला आनंद आहे की ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून आलेत. शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून घेण्यामध्ये
त्यांना कुठल्याही पद्धतीनं वावगेपणा किंवा कमीपणा वाटत नाही, तर ते आता ज्या तडफेनं काम करतील ते पाहता कुठं ना कुठंतरी आपली ताकद कमी झाल्याचं पाहून जी लोकं सटकायला लागली समोरून, त्याच्यामधले जे ताकदीचे असतील ते आमच्याकडे आले काय आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेले काय आमच्यासाठी सारखेच. महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना पहिल्यांदा आपल्या माध्यमातून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज पडवेल शहरामध्ये आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रामदासजी शेवळे साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब, बाळासाहेबांच्या शिवसेनेचं कार्यालयाचे दोन उद्घाटन या ठिकाणी झाले आहेत. शिवसेना बाळासाहेबांची वाढवण्याकरता सर्व कार्यकर्ते सातत्याने मेहनत घेत आहेत, प्रयत्न करत आहेत. निश्चितपणे मी शिक्षक आमदार आहे आणि शिक्षकांचे या विभागातले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी निश्चितपणे आज प्रयत्न आजपासूनच सुरुवात करणार आहेत. आज साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आज सगळीकडे राज्यभर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले. तसंच ज्ञानेश्वर मात्रे आज संकल्प करतोय की राज्यातील शिक्षकांचे जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.